त्याच्यामुळे त्या जर आजारनी आज पवारसाहेबांना भेटले असेल तर त्याच्यामध्ये वावगा असं काही नाही. त्यांची भेट ही निश्चित मला असं वाटतं की मराठवाड्यासाठी बीडसाठी उत्साहवर्धक आणि फायदेशीर ठरेल. त्या महाविकास आघाडीमध्ये आल्या काय किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षात आल्या काय त्यांचं मनापासून स्वागत आहे. विनायकरावजी मेटेसाहेबसुद्धा 10 ते 12 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली कामकाज करत होते. त्या संदर्भामध्ये एकूणच त्या कुटुंबांनी पवारसाहेबांचा अनुभव घेतलेला आहे. पवारसाहेबांचा खूप मोठा राजकीय आणि सामाजिक प्रवास या महाराष्ट्राने पाहिलेला आहे. त्याच कुटुंबातल्या त्यांच्या सहकारी सहचारिणी म्हणून माननीय मेटेताईंना या ठिकाणी महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. त्याच्यामुळं या समाजकारणाचा राजकारणाचा एकूणच DNA त्यांच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे त्या जर आजारनी आज पवारसाहेबांना भेटलं असेल तर त्याच्यामध्ये वावगा असं काही नाही. त्यांची भेट ही निश्चित मला असं वाटतं की मराठवाड्यासाठी बीडसाठी उत्साहवर्धक आणि फायदेशीर ठरेल. उद्या ते पक्ष प्रवेश करणार अशी माहिती मिळते. त्यांचं शिवसंग्राम पक्षाचं काय, त्या महाविकास आघाडीसोबत येणार की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निवडणूक लढणार? त्या महाविकास आघाडीमध्ये आल्या काय किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षात आल्या काय त्यांचं मनापासून स्वागत आहे. शेवटी माननीय स्वर्गीय विनायकरावजी मेटेसाहेबसुद्धा 10 ते 12 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली कामकाज करत होते. त्या संदर्भामध्ये एकूणच त्या कुटुंबांनी पवारसाहेबांचा अनुभव घेतलेला आहे. त्याच्यामुळे त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये येत असतील, त्यांचा पक्ष किंवा त्यांची संघटना ही महाविकास आघाडीमध्ये येत असेल तर निश्चित त्यांचं मनापासून स्वागत आहे. बजरंग सोनवणेंच्या नावाची चर्चा होती की ते सुद्धा उद्या पक्षप्रवेश करतील, मग बीडमध्ये नेमकं राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असेल? महिला असं आहे, जे काही पक्षप्रवेशाचे किंवा तिकिटाचे निर्णय हे आदरणीय पवारसाहेब आणि आमचे प्रांताध्यक्ष माने जयंतरावजी पाटील साहेब यांनाच आहेत. त्याच्यामुळं उद्या कुणाचा प्रवेश घ्यायचा किंवा कुणाला तिकीट द्यायचं याचा सर्वस्वी निर्णय ती दोघं मंडळी बसूनच घेतील. या ठिकाणी आदरणीय पवारसाहेबांच्या भेटीगाठी घेण्याकरता बरीचशी मंडळी येत आहेत. त्यांच्यातल्या झालेल्या सकारात्मक चर्चेनंतरचा निर्णय हे ते प्रांताध्यक्षांबरोबर बसून घेतील आणि तुम्हाला उद्या 4:30 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहर कार्यालयामध्ये योग्य ते प्रवेश ती बैठक नक्की दिसेल. उद्या बैठक पण आहे, काही प्रवेश पण आहे. त्याच्यामुळं आज मी काही बोलण्यापेक्षा तुम्ही त्या ठिकाणी यावं असं मी आग्रहाचं निमंत्रण आपल्याला नक्की देईन. असं आहे, मी पार्टीचा आदरणीय साहेबांचा एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळं साहेबांच्या भेटी काही लोक भेटतात, ते भेटीगाठी घेतात, त्याच्यामध्ये माझी भूमिका ही खूप शून्य असते. शेवटी आदरणीय पवारसाहेबांचं एवढ्या वर्षाचं लोकनेतृत्व पाहूनच लोक साहेबांकडे येतात. त्याच्यामुळं हे सगळे क्रेडिट जे आहे ते फक्त पवारसाहेबांचंच आहे.